नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC गायडन्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण कंबाईन ग्रुप बी 2019 जो पेपर झाला होता 24 मार्चला, तर त्यामधून 100 जे प्रश्न आले होते त्यापैकी आयोगाने, तुम्ही जे रेग्युलर पुस्तक वाचतात इतिहासला जसं गाठाळ, भूगोलला सौदी सर, सायन्सला स्टेट बोर्ड, तर त्यामधून किती प्रश्न आयोगाने विचारले होते ते पाहणार आहोत. आणि आम्ही स्ट्रॅटेजी ग्रुप बी आणि ग्रुप सीची यावर पण व्हिडिओ बनवला आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो, ती त्या तो जरूर पहा. त्यात बुक लिस्ट पण दिलेली आहे आणि त्याच बुक लिस्टमधून प्रश्न आलेले आहेत. आणि तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा, म्हणजे तिथे पण त्या PDF महत्त्वाच्या PDF आम्ही टाकत असतो. आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला आपण एक एक प्रश्न पाहू कुठून आलेला आहे. फक्त ओळखीचे प्रश्न मित्रांनो मी घेणार आहे, म्हणजे जे पुस्तकातून आलेले आहेत. 100ला 100 काय आयोग टाकत नाही पुस्तकातून, त्यातलेच काहीतरी टाकतो. 100 किती आले ते आपण पाहूया आणि कट ऑफ किती असतो ते पण पाहूया, किती लागला होता ते पण पाहणार आहोत. तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे, तर मी प्रश्न काय जास्त वाचणार नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला पण बोर होईल मग. तर याचं उत्तर हा करंटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर 2 आहे. तर हा हे 15% चूक आहे मित्रांनो, काहीतरी 8% आहे जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा. तर हा चालू घडामोडी प्रदीप सानप अभिनव प्रकाशन यातून पडलेला आहे. तर मित्रांनो हा खूप जुना प्रश्न टाकलेला आहे आयोगाने, याचं उत्तर 3 आहे. हा देसले सरांच्या इकॉनॉमिक्स जे सेकंड पार्ट आहे त्यामध्ये पण मिळेल आणि अभिनवच्या खूप ओल्ड एडिशन आहे अभिनवची, त्यामध्ये पण मिळून जाईल. तर मित्रांनो गगनयान तिसरा प्रश्न, याचं उत्तर आहे 1 आहे. ते 2022 आहे, इथे 2020 चुकीचं आहे. हा अभिनव प्रकाशनच्या पुस्तकातून सापडेल तुम्हाला. मित्रांनो प्रश्न 4 पाहूया, त्याचं उत्तर 3 आहे. 3 म्हणजे इथं खाली पर्याय दिलेले आहेत, इथं C आणि D चुकीचं आहे. हे C आणि D चुकीचं आहे. हा हे सगळ्या योजना देशले सरांच्या दुसऱ्या पार्ट भाग 2 आहे डेव्हलपमेंट, त्यामध्ये सापडून जातील. याचं उत्तर 3 आहे मित्रांनो. आपण अभिनवच्या पुस्तकातून आलेला आहे, तुम्ही पुरस्कार पाठ करा, पुरस्कारावर खूप प्रश्न विचारता आयोग. याचं यापैकी नाही, हे अभिनवच्या पुस्तकातूनच आलेलं आहे, पण जुन्या एडिशन तुम्हाला वाचावं लागतील. ॲटलीस्ट 3-4 एडिशन मागच्या जर वाचल्या तर तुम्हाला कळून जाईल. पृथ्वी परिक्रमा किंवा अभिनव यापैकी एक मॅगझिन वाचायचं, पृथ्वी परिक्रमा, ज्ञानदीप, त्यामध्ये मिळून जातील प्रश्न. तर 7 प्रश्न पाहूया, यामध्ये हे सी जे आहे चुकीचं आहे, इथं दिल्ली येईल. हा प्रश्न पण ज्ञानदीप आणि ज्ञानदीप अकॅडमी आपलं अभिनव प्रकाशनमध्ये सापडेल, ज्ञानदीपमध्ये पण सापडेल. मित्रांनो हा प्रश्न अननोन आहे, तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, पण याचं उत्तर सांगतो मी तुम्हाला कुठून टाक, म्हणजे कुठून टाकलं ते तुम्ही सांगा कोणत्या पुस्तकातून. आता खूप नवीन पुस्तकं आलेत, कोण्या विद्यार्थी मित्रांनो वाचलं असेल तर. याचं सी असत्य आहे, हे सी उगम कुठून होतो हे सांगा नक्की कमेंटमध्ये. तर ई चरक 9, याचं देशले सरांच्या सेकंड पार्टमध्ये उत्तर सापडेल, याचं 4 आहे उत्तर. पेन्सिल हे ऑनलाईन पोर्टल, याचं अभिनवची जुनी एडिशन त्यामध्ये सापडून जाईल, अभिनवची जुनी एडिशन, याचं उत्तर 1 आहे. आणि देशले सरांच्या पण पुस्तकामध्ये दिलेलं आहे याचं उत्तर,
त्यामुळे देसले सरांच्या पुस्तकातून करंटचे 4 ते 5 प्रश्न आलेले आहेत मित्रांनो, ते नक्की वाचा. हे खूप जुना प्रश्न विचारलेला आहे, 1-1.5 वर्षापूर्वीचा, म्हणजे कंबाईन ज्या दिवशी झाली त्याच्या 1-1.5 वर्षापूर्वीचा विचारलेला आहे. त्याचं उत्तर अस्मा जहांगीर आहे. कुंभमेळ्याचं उत्तर आपण अभिनवमधून आलेलं आहे, जुना प्रश्न आहे मित्रांनो. याचं उत्तर पहिल्या कीमध्ये ABC दिलं होतं, हे दिलं नव्हतं, तर सेकंड कीमध्ये हे पण दिलं आणि प्रश्न चेंज झाला वरीलपैकी सर्व. हा प्रश्न तुम्हाला नक्कीच राज्यसेवा करत असेल तर तुषार घोरपडे सरांच्या पुस्तकातून सापडेल. 14वा प्रश्न मित्रांनो, याचं उत्तर रोहन मोरे आहे, हा अभिनव प्रकाशनमधून सापडेल तुम्हाला. हा देसले सरांच्या आणि कोळंबे सरांच्या पुस्तकात, तसा हा करंटचा पण आहे आणि इकॉनॉमिक्सचा पण आहे, यामध्ये सापडून जाईल. तर हा मित्रांनो तुम्हाला मी जे व्हिडिओ तयार केले त्याबद्दल पंचायत राजबद्दल सांगितलं आहे, पुस्तक ज्या सेपरेट वाचायची गरज नाही. तर मित्रांनो पहा, असेच प्रश्न आहेत इथं आणि ते कोळंबे सर किंवा मागची प्रश्नपत्रिका वाचली तरी समजून जाईल असे प्रश्न विचारतं 1 ते 2. तर याचं उत्तर 2 आहे, ही जास्त 250 पानाचं पुस्तक वाचायची गरज नाही. तर 17वा हा करंटशी रिलेटेड प्रश्न विचारला आहे आयोगाने, तर याचं उत्तर 4 आहे. जर तुम्ही करंट वाचला असेल तर त्यामध्ये सापडून जाईल, म्हणजे 2 प्रश्न पंचायत राज विचारलेला आहे आयोगाने, त्यामुळे सेपरेट वाचायची काही गरज नाही पंचायत राज. तर 18वा प्रश्न मित्रांनो, याचं उत्तर फर्स्ट कीला हा हे दिलं होतं, कोणतेही नाही चुकीचं, कोणतंही नाही. पण सेकंड कीला आयोगानं बदलून हे दिलं, तर इथं इन्स्टिट्यूशन आहे मित्रांनो, इन्स्टिट्यूट नाही आहे, इन्स्टिट्यूशन आहे, त्यामुळे चेंज केलेलं आहे आयोगाने, त्यामुळे हे चुकीचं होते. हा कोळंबे सरांच्या पुस्तकातून आलेला आहे, भारताचा महान्यायवादी. त्याचं 4 उत्तर आहे, याचं 4 उत्तर आहे, कोळंबे सर. त्याचं 21व्याचं 3 आहे मित्रांनो, ए आणि डी बरोबर, ए सी आणि डी बरोबर. का बरोबर आहे, तर हा बी जे आहे त्याचं कलम काहीतरी 168 आहे, त्यामुळे हे बरोबर नाही आहे. तर 22व्याचं मूलभूत कर्तव्य 2 आहे, जपानमध्ये दिलेले आहेत मूलभूत कर्तव्य, आणि हा सौदी सरांच्या पुस्तकात, सॉरी कोळंबे सरांच्या पुस्तकात दिलेला आहे. पहा मित्रांनो, पुस्तकातूनच प्रश्न पडते, त्यामुळे जे आहे ते पुस्तक वाचायचे आणि रिव्हिजन करायचे. 23वाचं उत्तर 4 आहे, कोळंबे सरांच्या पुस्तकात आहे, याचं उत्तर सापडेल तुम्हाला. म्हणजे क्वालिटीवर आउट ऑफ प्रश्न कोळंबे सरांच्या पुस्तकातून आलेले आहेत, तुम्हाला लक्ष पण वाचायची पण गरज पडणार नाही, पंचायत राजचं पण त्यातून आलेलं आहे. तर 24वाचं सी आहे, हा कुठं सापडणार नाही, पण तुम्ही जर जास्त आकलन असलं तर याचं उत्तर होऊ शकेल. अल्पसंख्याकांचं शासन राहू शकत नाही बहुसंख्याकांचं, त्यामुळं हा संघ लक्ष्मीकांतमधून आलेला आहे, ते सूची दिलेले आहेत त्यांनी. तर असे 1-2 प्रश्न येतात लक्ष्मीकांतमधून, तर तुम्ही लॉजिकनं पण सोडवू शकता, तेवढं लक्ष्मीकांत वाचायची गरज नाही आहे, जर वेळ असेल तर वाचू शकता. त्याचं उत्तर ABC आहे. तीर्थयात्रा बहुतेक समवर्ती किंवा राज्यसूचीमध्ये असते. मित्रांनो याचं उत्तर 4 आहे,
हा गाठळ आणि तात्याच्या ठोकळ्यामध्ये सापडेल. गाठळ, खटारी किंवा तात्याचा ठोकळा, त्यापैकी कोणतेही एक वाचा तुम्ही. तर सतीच्या चालीचे निर्मूलन दुसरा प्रश्न काहीतरी आहे, याचं नाना शंकर शेट आहे. कोळंबे सर, गाठळ, कटारे यापैकी सापडेल. भारताच्या इतिहासाला कोळंबे तुम्ही वाचायला गरजेचं आहे. 28 वा प्रवेश. आजचं प्रश्न कॅन्सल केला मित्रांनो, काय कारण असेल ते स्पष्ट नाही आहे, कॅन्सल झालेला आहे प्रश्न. 29 वा प्रवेश. याचं उत्तर सदाशिवराव बेनाडीकर पाटील आहे. हे सेम नाव दिलेत, त्यामुळे पहिले नाव, त्यामुळे कन्फ्युजन होऊ देऊ नका. हे नाव पाठ करा, सदाशिवराव नाव पाठ करा मित्रांनो. जास्त नावावरच प्रश्न विचारता येऊ. तात्याचा ठोकळा आणि गाठाळ, कटारे यामधून आलेला आहे प्रश्न. त्याचं उत्तर 4 आहे. हा कुठून आला तुम्ही नक्की सांगू शकता. बिरसा मुंडा तात्याच्या ठोकळ्यातून आलेला आहे प्रश्न. आपण तात्याच्या ठोकळ्यातून आलेलो आहे. त्यांची नावं जशात तसे दिले. नावं पाठ करा मित्रांनो, नावं खूप प्रश्न आहेत. इसवी सन पेक्षा नावं पाठ करायचे. आपण लॉजिकचा प्रश्न आहे मित्रांनो, केसरी आगरकरांचं होतं, त्यामुळे केसरी सक्षमीकरणावर त्यांचा खूप भर होता. आज जर तुम्ही पुस्तकं असेल असेल ते असं उत्तर येऊन द्यायला, असं काही डायरेक्ट दिलं नाही यांनी. उत्तर पहिला आहे तात्याचा ठोकळा, कटार किंवा गाठळ. कोळंबे, कोळंबे सरांच्या पुस्तकात दिश दिलेली आहे, ठोकळ्यामध्ये दिलेलं आहे. याचं उत्तर 1 आहे. हा प्रश्न अपेक्षित नव्हता असं विचारलं जन्मस्थळावर, त्यामुळे विचारलेला आहे एवढा, लिहिली टाकलेली आहे. हा अननोन प्रश्न आहे मित्रांनो 27 वा. याचं उत्तर 4 आहे, पण याचा संदर्भ ग्रंथ काय माहिती नाही. 38 तात्याच्या ठोकळ्यामधून आलेलं आहे. 39 4 आहे, त्याचा पण संदर्भ माहिती नाही. अननोन प्रश्न आहे, म्हणजे असे प्रश्नच अवघड जातात, त्यामुळे लॉजिकनं सोडवायचे किंवा सोडून द्यायचे, काय आवश्यकता नाही सोडवायची. याचं गाठळमध्ये उल्लेख. त्याचं 36 सर, ते पण 36 सर. सौदी सरांच्या पुस्तकात आहे हे पण. त्याचं उत्तर 3 आहे. आणि तात्याच्या ठोकळ्यामध्ये तक्तेच दिलेलं आहे त्यांचं. 3 उत्तर तात्याच्या ठोकळ्यामध्ये हे तक्ते दिलेले आहेत. ते पाठ करा तुम्ही, जे तक्ते तात्याचा ठोकळा, तात्याच्या ठोकळ्यामध्ये जे तक्ते दिलेले आहेत आणि रुसेंटमध्ये जे तक्ते दिलेले आहेत ते पाठ करा. याचं उत्तर 3 आहे. त्यामधून 1-2 प्रश्न तुम्हाला सॉल्व होतील. ते स्थलांतरित शेती स्टेट बोर्डमध्ये पण आहे आणि सौदी सरांच्या पुस्तकामध्ये पण आहे, त्यामुळे याचं उत्तर 2 आहे. 2 उत्तर आहे याचं. याचं कोयना आहे सर्वात मोठा. याचा उल्लेख सौदीमध्ये आहे. सरळ सरळ स्टेट बोर्ड सौदी सगळीकडे आहे याचा उल्लेख. सोपा प्रश्न आहे, असं चुकू द्यायचा नाही प्रश्न मित्रांनो. हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे मित्रांनो. खनिज स्टेट बोर्ड चौथीच्या स्टेट बोर्डमध्ये आहेत खनिजाचा उल्लेख. सौदी सरांच्या पुस्तकात आहे, त्यामुळे रेग्युलर पुस्तक वाचा तुम्ही. जास्त पुस्तक वाचायचे भानगडीत करू नका, 1-2 पुस्तक वाचायचे. सौदी सरांच्याच पुस्तकामधून खूप पडलेले आहे निश्चित. याचं पश्चिम महाराष्ट्रावर सुंदर चौथीच्या पुस्तकात नकाशाच दिलेला आहे. चौथीच्या पुस्तकात नकाशाच दिलेला आहे. तर मित्रांनो,
याचं पश्चिम महाराष्ट्र सौदी सरांच्या पुस्तकात, आपले चौथीच्या पुस्तकात आणि सौदी सरांच्या पुस्तकात नकाशाच दिलेला आहे, त्यामुळे तिथून तुम्हाला हा प्रश्न सुटेल. हे सौदी सरांच्या पुस्तकात आहे, त्याचं उत्तर 2 आहे, पर्याय 2. ही हा पण सौदी सर आणि तात्याचा ठोकळ्यामध्ये तक्ते दिलेले आहे. पहा, तक्त्यावर खूप प्रश्न आहेत. हा तो खूप प्रश्न सोपा आहे मित्रांनो, असे प्रश्न सोपं द्यायचे नाहीत. याचं उत्तर 1 आहे. आता खूप आहे, सांगण्याची गरज पण आहे, हा कुठून आलेला आहे आणि नकाशा तुमचं मॅपिंग चांगलं असेल महाराष्ट्राचं तर हा प्रश्न सुटू शकतो. मराठवाडा, मराठवाड्यात लोकांना तर सुटेलच. सांगा, सगळ्याच पुस्तकात आहे, जनरल प्रश्न आहे, सांगायची काय गरजच नाही. तर हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे मित्रांनो. का बरं कॅन्सल केलं त्याचं कारण पण सांगतो. सातपाटी आहे ना, ही ठाणे नाही आहे, पालघर आहे इथं सातपाटी. पहिल्या कीमध्ये तसं दिलेलं होतं आयोगाने, सातपाटी ठाणे डीचे, त्यामुळे याचं एक उत्तर दिलेलं होतं. पण ते पालघर जिल्हा जी निर्मिती झाली, अगोदर ठाण्यातच होतं हे सातपाटी, पण पालघरमुळं जिल्हा निर्मितीमुळं ते तिकडे गेलं, त्यामुळे त्याचं उत्तर कॅन्सल करावं लागलं हा प्रश्न आयोगाला. तर चोपन्नवा पाहूया. 54वा सरळ सरळ सगळ्याच पुस्तकात दिलेलं आहे, स्टेट बोर्ड, सौदी सर. 55:4 आहे खसदरीमधून. हा सौदी सरांच्या उल्लेख आहे खसदरीतून वाहते, असं स्टेट बोर्डमध्ये आहे का नाही माहिती नाही, पण सौदी सरांच्या आहे. मित्रांनो, देसले सरांचं अपडेट पुस्तक पार्ट 1, त्यामध्ये आज दिलेलं आहे भारताची आयात निर्यात. ते तक्ते पाठ करा, तक्ते म्हणजे जोड्या पाठ करा. आयात निर्यात, कोणत्या वस्तूची जास्त आयात झाली, कोणत्या क्षेत्रात जास्त आयात झाली, अजून कोणत्या खंडात झाली, ते सगळे दिलेले आहे. त्यामुळे देशले सर वाचा तुम्ही नक्की. याचं उत्तर 2 आहे. देशले सरांचं सेकंड बुक आहे, त्यामध्ये सापडेल. 57:2. अठ्ठावन्नचं सी आहे. याचा उल्लेख कुठे आहे काय सापडलं नाही मित्रांनो, खूप शोधलं पण, त्यामुळे तुम्ही काय गरज नाही असे प्रश्न सोडवायचे, सोपे आहेत ते सोडवायचे. 2007 वरील सर्व येते, त्याचा उल्लेख देसले आणि कोळंबे सर दोन्ही वाचणं गरजेचं आहे. फ्री असो किंवा मेन्स असो, ते दोन्ही इकॉनॉमिक्सचे दोन्ही पुस्तक वाचणं गरजेचं आहे, कारण देसलेमध्ये जे आहे ते कोळंबेमध्ये नाही आणि कोळंबे सरमध्ये जे आहे ते देसलेमध्ये नाही. चाल, तुम्ही व्यवस्थित पुस्तक वाचल्यास याचं उत्तर येईल. याचं 3 उत्तर आहे, दोन्ही पुस्तक वाचा. यात हा असे प्रश्न मित्रांनो, याचा उल्लेख फक्त कोळंबे सरांच्या पुस्तकात आहे. याचं उत्तर 4 आहे. देसले सरांच्यामध्ये असं काय उल्लेख दिलेला नाही, पण कोळंबे सरमध्ये दिलेलं आहे. तर 62 उत्तर वरील सर्व आहे. नाही नाही, वरील सर्व नाही, ACD फक्त आहे, बी नाही आहे. याचा असा साधा उल्लेख दिलेला नाही, लॉजिकचा प्रश्न आहे. व्यापारी बँक रेपो रेटचं काय संबंध येत नाही मित्रांनो, दोन्ही पुस्तक वाचलं तुम्हाला समजून जाईल. 63 पण ही बी दोन्ही आहे, तुम्हाला देसलेच्या सेकंड पार्टमध्ये हे सापडून जाईल. तर दोन्ही वाचणं गरजेचं आहे मित्रांनो, वेळ लागू द्या, कारण 15 मार्क पुस्तकातून जर येत असतील दोन्ही तर वाचणं परवडतं आहे, वेळ जाऊ द्या, कारण स्पर्धा खूप आहे. तर 64 पाहूया. भांडवली अर्थसंकल्पात निश्चितच भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च हे दोन्ही पुस्तकात आहे, देसले आणि कोळंबे सर. त्याचं महाराष्ट्र उत्तर आहे, दोन्ही पुस्तकात आहे, कोळंबी आणि देसले सर. बँकामध्ये ठीक बँकिंग टॉपिक नीट करा तुम्ही, हे दोन्ही पुस्तकात आहे, अंतर्गत ते येतं जास्त आहे. 67 67 प्रश्न देसले सरांच्या असा काय उल्लेखच नाही लिंगांदाजपत्रकमध्ये.
तर याचं उत्तर कोळंबेमध्ये आहे याची व्याख्या, पण आयोगाने जी दिले ती नाही, व्याख्या वेगळीच दिलेली आहे. तर त्यामुळे याचा काय अधिकृत सोर्स नाही सांगता येणार. याचं उत्तर एक आहे. तर 68 उत्तर 4 आहे. याच फक्त कोळंबीमध्ये दिलेलं आहे उल्लेख, देसलीमध्ये नाही काय असं दिलेला. 70वा प्रश्न, याचं उत्तर फक्त सी आहे मित्रांनो. अंतिम उद्देश म्हणजे चालू खात्यावरून तूट कमी करणं, दोन्ही पुस्तकात दिलेलं आहे. आता सायन्सचे प्रश्न पाहूया. तर याचं अपवर्तन, अपस्करण आणि अंतर्गत पर्यावरण म्हणजे ABC आहे फक्त. हा प्रश्न स्टेट बोर्ड जे जुने आहेत नववी दहावीचे त्यामध्ये आहे. आणि सचिन भस्के सर ज्ञानदीप अकॅडमी, कोणती अकॅडमी आहे माहिती नाही, पण त्यांच्या पुस्तकात सापडेल याचं उत्तर. म्हणजे सायन्सचे ओळखीचे टाकलेत आयोगाने यावर्षी 2019 एप्रिलला. तर ध्वनीचं पाहूया. ध्वनी हे अवतरंग नसतात, अनुतरंग असतात. हे चुकलं बघा. आता इलिमिनेशन कसं करायचं, हे तर येऊ शकत नाही. म्हणजे हा पर्याय गेला, दोनच राहायचं असं इलिमिनेशन करायचं. तर ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगाची वारंवारता 20 KHz, के इथे येऊ शकत नाही, HZ आहे, हर्ट्ज येऊ शकते. त्यामुळे बी पर्याय पण गेला, हा पर्याय पण गेला, राहिलं सी आणि डी. तर हे उत्तर येऊ शकते. म्हणजे तुम्हाला ही वाचायची गरज पण नाही आहे, हे दोन्ही बरोबरच आहेत पण याची गरज पण नाही आहे. त्यामुळे असं प्रश्न सुटू शकतो. तर तुम्हाला एक दोन पर्याय जर चुकीचे वाटलं तर इलिमिनेशन पर्याय पद्धत आपण करू शकता. याचं उल्लं सरळ सचिन भस्के स्टेट बोर्डमध्ये सापडेल, जुने स्टेट बोर्ड. नवीन स्टेट बोर्ड काय पाहिले नाहीत मी अजून, त्यामध्ये पण दिलेले असत. याचं उत्तर एक आहे मित्रांनो. हे 10वीचं स्टेट बोर्ड आणि सचिन भस्के सरमध्ये सापडून जाईल. स्टेट बोर्ड करा मित्रांनो, त्यामधून खूप प्रश्न आलेले आहेत. याचं उत्तर 18 म्हणजे 2 आहे पर्याय. त्याचं सरळ 8वीच्या स्टेट बोर्ड का 9वीच्या स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे. मी स्टेट बोर्ड करा, नीट करा. सचिन भस्के सरामधून पण दिलेलं आहे. 75वा प्रश्न, एक आहे उत्तर मित्रांनो. खूप प्रश्नाचं उत्तर आयोग एक का देते की अनोन काय माहिती, एकच असते पर्याय खूप प्रश्नाचा. म्हणजे जे तुम्हाला माहीत नाही, कोणत्या पुस्तकातून आलेलं नाही, त्याचा पर्याय आयोग एक देते. म्हणजे असं एकच देते का नाही, पण पहा तुम्ही, ऑब्झर्वेशन करा. एकच देते आयोग पर्याय, पण तुम्ही एकच पर्याय सोडावा असं काय नाही आहे. यावर्षी आयोग बदलू पण शकतं, पण माझ्या एक ऑब्झर्वेशनमध्ये आलं की एकच पर्याय देते आयोग. हा अननोन प्रश्न आहे मित्रांनो. आता पाहूया 76-2. पहा मित्रांनो, याचं उत्तर एक दिलेलं नाही. असेच प्रश्न म्हणजे तुरळक प्रश्नाचं उत्तर 2 देते आयोग, पण जास्तीत जास्त एकच देते. याचं उत्तर 1, अननोन नाही प्रश्न मित्रांनो. हा प्रश्न पुस्तकात आहे, अननोन वाटतं, पण स्टेट बोर्डच्या पुस्तकात आहे, 9वी की 10वीच्या स्टेट बोर्डच्या. याचं आता 78वा प्रश्न आहे मित्रांनो. याचं उत्तर 1 आहे, स्टेट बोर्डमध्ये सापडलं. याचं उत्तर 1 आहे, पण कुठं सापडेल काय माहिती नाही. याचं उत्तर ABC आहे फक्त, आपण अननोन आहे. 81 पाहूया मित्रांनो. आता प्रश्न, याचं उत्तर गंधक दिलेलं आहे. 4 पर्याय स्टेट बोर्डमध्ये आहे आणि सचिन भस्के सर. याचं उत्तर 1, हे स्टेट बोर्डमध्ये सापडेल. पर्यावरणाचा पण प्रश्न आहे हा. तुषार घोरपडे सरमध्ये पण सापडेल आणि सचिन भस्के सरांच्या पुस्तकामध्ये पण सापडेल. तुम्ही जर पर्यावरण केलं असेल तर हा प्रश्न सोडू शकता. हा असं कुठं दिलेलं नाही, पण सहज हा जनरल प्रश्न आहे, कोणालाही सोडू शकायचं होतं. याचं उत्तर 2 आहे.
पाहूया 84 डॉट्स कार्यक्रम ऑब्व्हियसली क्षयरोगाला होईल, त्यामुळे याचं उत्तर 3 येणार. 85 वा याचं उत्तर ए आणि बी आहे. कुठून आलेलं आहे काय माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर सांगू शकता. तर मॅथ रिजनिंगचे मित्रांनो जे सोपे प्रश्न आहेत 15 जे आता कोण्याही विद्यार्थ्याला सोडवता येऊ शकतील, ज्यांनी खरंच 1 ते 2 तास प्रॅक्टिस केलेली आहे, ते प्रश्न पाहूया. असे काय पुस्तकातूनच येत नाही तर कोणकोणते प्रश्न सोपे आहेत की 8 ते 10 मिळू शकतात ते पाहूया. कुठून आलेले म्हणजे सोडवता येऊ शकतं तुम्हाला 1 तासाच्या यामध्ये. तर मित्रांनो हा प्रश्न सोपा आहे, हा प्रश्न तुम्ही नक्की सोडू शकता प्रॅक्टिस झालेली असेल तर. जर तुम्हाला हे 15 सोडवायचे असेल तर यावर स्पेशल व्हिडिओ बनवून देऊ शकतो मी. हा प्रश्न सोपा आहे, उत्तरं सांगणार नाही. जर व्हिडिओ पाहिजे असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये याचे उत्तर सांगू शकेल मी, आणि कसं सोडवायचं ते पण विश्लेषण असंही सांगेल. हा प्रश्न सोपा आहे, तुम्हाला सोडवता येऊ शकतो. हा प्रश्न कठीण आहे मित्रांनो, म्हणजे कठीण आहे, वेळ जाणार आहे. ज्याचं बेसिक पक्का आहे त्याला सोपा जाईल हा प्रश्न. हा प्रश्न पण कठीण आहे पण सोडवू शकतो, जे हे व्यवस्थित वाचून जर फॉलो केलं तर निश्चित सोडवू शकतो. हा प्रश्न पण मागच्या प्रश्नासारखंच आहे, व्यवस्थित वाचलं तर सोडवू शकतो, नाही तर मग जर टाईमच पूर्ण नाही तर यात खूप वेळ जाणार. हा प्रश्न सोपा आहे मित्रांनो, एवढा काय वेळ जाणार नाही पण सोपा आहे. हा खूप सोपा आहे मित्रांनो, जर याच हा तर खूप सोपा आहे, हा चुकूच जेवण लागते, खूप सोपा आहे. याचंही उत्तर नक्की सांगेल मित्र तुम्हाला. व्यवहारिक खूप सोपा प्रश्न आहे, हा पण सोपा आहे, हा पण सोपा आहे, लॉजिकल प्रश्न आहे. स्टेटमेंटवर खूप आलेत मित्रांनो सीसॅट सारखे प्रश्न, हा सोपाच आहे. व्यवस्थित वाचायचं, सगळं आकलन करून घ्यायचं, नक्की सॉल्व होतील हा प्रश्न. हा प्रश्न पण सोपा आहे. हा प्रश्न पण सोपा आहे, फक्त हे योग्य शब्द लिहायचे तिथं, आणि हा प्रश्न पण सोपा आहे. तर मित्रांनो पाहूया 100 प्रश्न विचारले होते. तर त्यामध्ये जे तुम्ही रेग्युलर पुस्तक वाचता त्यातून आयोगाने 60 ओळखीचे टाकले होते, त्या पुस्तकातून टाकले होते, 60+ टाकले होते, 60+ टाकले होते. आणि कट ऑफ किती होता, 57 होता ASO हायेस्ट 57, आणि STI 56 होता. तर तुम्हाला 60 पुस्तकातून आले तर डायरेक्ट, ते पण इनडायरेक्ट नाही ना काही नाही, डायरेक्ट. सायन्सचे 8 आले तर, इतिहासचे 10+ आले तर, भूगोलचे 15 आलेत, इकॉनॉमिक्सचे 15 आलेत पुस्तकातून, क्वालिटीचे 8 ते 9 पुस्तकातून आलेले आहेत. तर 60 हे आलेले आहेत 85 मॅथ रिजनिंगचं धरलं नाही आहेत. आणि मॅथ रिजनिंगचे सोपे 8 होते, जे कोणी पण सोडू शकते. त्यामुळे 68 कोणी पण सोडू शकेल असे आलेले होते. तर कट ऑफ किती होता, कट ऑफ 68 सोडू शकणार होतं माझ्या विश्लेषणानुसार. तुमचं विश्लेषण कोणता म्हणजे काय असेल ते तुम्ही सांगा. तर माझ्या विश्लेषणानुसार 68 ओळखीचे होते, 68. तर कट ऑफ पहा, आता ESI कट ऑफ 44 होता, STI कट ऑफ 56 होता, ASO कट ऑफ 57 होता. पहा प्रश्न किती आहेत, 68 आहेत पुस्तकातून आलेले 100 आणि कट ऑफ पहा. जर तुम्ही व्यवस्थित पुस्तक असले हे मार्क तुमचे जाणार नाहीत, यातले समजा 5 गेले, 5-6 गेले मार्क, निदान 60 मार्क तुम्हाला पळू शकतात. म्हणजे जे 60 पडणारे आहेत ते पहा कसे करते, ती तर खरी गेम आहे.
तेच पुस्तक, नवीन पुस्तक वाचायचं भानगडीत पडू नका, जे रेग्युलर वाचलाय तेच पुस्तक वाचा. तुम्हाला पुस्तकाची बुक लिस्ट दोन्ही व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, ग्रुप बी आणि ग्रुप सी. आता यापुढचा व्हिडिओ ग्रुप सीवर करणार आहे, त्यामुळे चॅनलला असेच जोडत राहा. या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.